आपण अगदी सोप्या भाषेत डॉलर अर्थात काबुली हरभऱ्याचे वाण, त्याची वैशिष्ट्य आणि त्याची उत्पादन क्षमता अशी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत, त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता डॉलर हरभरा जो आहे काबुली, आपण त्याला पांढरा हरभरा म्हणतो, त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे छोटा डॉलर आणि दुसरा आहे मोठा डॉलर. छोटा डॉलर म्हणजे काय की आपलाच गावरान हरभरा असतो, परंतु तो पांढऱ्या कलरचा असतो, त्याला आपण छोटा डॉलर म्हणतो. आणि दुसरा म्हणजे काय की मोठा, ज्याला आपण बोल्ड म्हणतो, तर तो म्हणजे काय की जे टपोरे दाणे असतात साईज सुद्धा पांढऱ्या कलरची असते. त्याच्यामध्ये आपण आधी छोट्या डॉलरच्या जाती जाणून घेऊयात. तर आपल्याच हरभऱ्यासारखा दिसणारा, फक्त पांढऱ्या आकाराचा, पांढऱ्या कलरचा असणारा विराट एक बाजारामध्ये आहे. हा विराट हरभऱ्याची उत्पादन क्षमता ही हेक्टरी 18 क्विंटल आहे, आणि एकरी सांगायला गेलं तर ते 7 ते 8 क्विंटल पर्यंत उत्पादन देतो. काही शेतकऱ्यांना 7 ते 10 क्विंटल पर्यंत उत्पादन विराटचं आलेलं आहे. आणि त्याचबरोबर याचं 100 दाण्याचं वजन 35 ग्रॅम आहे, आणि याचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे. आणि एकंदर शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात याच्याकडे ओढा आहे, आणि मार्केटला 7 ते 10 हजाराच्या दरम्यान याला भाव मिळत आलेला आहे. हा छोटा डॉलर आहे. आता हा झाला विराट. आता दुसरी व्हरायटी आपण जाणून घेऊयात. दुसरी व्हरायटी आहे PDKV2. आता याच्यामध्ये दोन व्हरायटी आहेत, एक PDKV4 आहे जी बोल्ड आहे, आणि PDKV2 जी आहे ती विराट सारखाच फक्त पांढऱ्या आकाराचा आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर PDKV2 हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित आहे. 100 ते 105 दिवसाचा PDKV2 कालावधी आहे. लवकर येणारा वाहन आहे. मर रोगास प्रतिकारक्षम आहे. आणि विराट प्रमाणेच याचे त्या ठिकाणी दाणे आहेत पांढऱ्या आकाराचे, आपल्या गावरान हरभऱ्यासारखे. त्यानंतर याच्या 100 दाण्याचं वजन 30 ते 35 ग्रॅम आहे, आणि याची हेक्टरी उत्पादन क्षमता 10 ते 12 क्विंटल आहे. एकरी उत्पादन क्षमता 4 ते 6 क्विंटल त्या पद्धतीने उत्पादन देऊ शकतं. आता हे झाल्या छोट्या डॉलरच्या जाती. आता आपण बोल्ड हरभरा जो आहे, मोठा डॉलर आपण ज्याला म्हणतो, बोल्ड साईजचा टपोरी दाणे असलेला काबुली वाण, ते दोन वाण आहेत, त्याविषयी आपण जाणून घेऊयात. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे PDKV4 हा टपोरी दाणे असलेला, 100 दिवसापेक्षा जास्त कालावधी त्याला पाहिजे. त्याच्यामध्ये 100 दाण्याचं वजन 50 ते 60 ग्रॅम त्याचं आहे, आणि साईज खूप बोल्ड, टपोरी पांढऱ्या आकाराचे दाणे आहेत. उत्पादन क्षमता त्याची हेक्टरी 16 ते 18 क्विंटल आहे, आणि सरासरी एकरी उत्पादन जवळपास 7 ते 8 क्विंटलच्या दरम्यान हा PDKV4 हा टपोरा दाणे असलेला वाण तुम्हाला देतो. त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा वाण आहे फुले कृपा. हा फुले कृपा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी यांनी प्रसारित केलेला आहे. 2009 हा प्रसारित करण्यात आलेला आहे. याचं सुद्धा 100 दाण्याचं वजन 50 ते 60 ग्रॅम भरतं. याचा कालावधी हा 100 ते 120 दिवसाचा आहे, आणि याची हेक्टरी उत्पादन क्षमता ही 18 ते 22 क्विंटल आहे. सरासरी याचं उत्पादन हेक्टरी म्हणजे आडीचक्रामध्ये 16 ते 18 क्विंटल शेतकऱ्यांना येतं, आणि एकरी सांगायला गेलं तर जवळपास 6 ते 10 क्विंटलच्या दरम्यान हा फुले कृपा त्या ठिकाणी उत्पादन देतो. फुले कृपा हा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला वाण आहे. PDKV4 सुद्धा आहे, परंतु PDKV4 सहजासहजी बियाणंच उपलब्ध होताना दिसत नाहीये. त्यामुळं तुम्हाला हे फुले कृपाचं बियाणं लागत असेल तर आमचा स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसतोय 9967484024, याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. ते आम्हाला तुम्हाला पाठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. अशा पद्धतीच्या डॉलर हरभऱ्याच्या 4 जाती सध्या आहेत. त्याच्यामध्ये एक विराट आणि PDKV2 हे जे आहे ते छोटा डॉलर आहे, आणि PDKV4 आणि फुले कृपा हा बोल्ड साईजचा हरभरा आहे. माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल त्या ठिकाणी सुद्धा पेज फॉलो करा. धन्यवाद.